पनवेल महापालिका क्षेत्रामधील प्रभाग क्रमांक 2 येथील पडगे गावामध्ये महापालिकेमार्फत विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांचे महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन करण्यात आलं. पनवेल महापालिकेमार्फत पडगे गावामध्ये पावसाळी गटारांचे बांधकाम करणे, मुख्य नाल्याचे पाईप ड्रेन काढून मोठा नाला बांधणे, रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे आदी विकासकामे तसेच धोकादायक पूल निकषित करणे आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांसाठी 3,07,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, नगरसेवक अनिल भगत, अमर पाटील, रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणी दिनेश खानावकर, कृष्णा पाटील, पांडुशेट भोईर, नारायण भोईर, गजानन पाटील, दिलीप भोईर, केटी भोईर, नामदेव भोईर, भाऊ पाटील, नाथा पाटील, आशिष कडू, पवन भोईर यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज या कामाच्या अंतर्गत पावसाळी गटाराचे बांधकाम, त्याचबरोबर नाल्याचे बांधकाम आणि जो जुना गावातला पूल होता तो नवीन पूल बांधण्याचं असं तीन कामं आजच्या आणि रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम आजच्या या कामामध्ये इथे भूमिपूजन झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर 2017 गावकऱ्यांची हीच प्रतीक्षा होती की पनवेल महानगरपालिकेत आलोय, परंतु खऱ्या अर्थानं गावाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा गावाचे रोड काँक्रिटीकरण आणि गावाला तिथे गटारांची सुविधा मिळेल, त्याचबरोबर पाण्याची सुविधा मिळेल. असं हळूहळू गावामध्ये सुविधा करण्याचं काम खऱ्या अर्थानं पनवेलचे आमदार कृष्णराव ठाकूर यांच्या माध्यमातून हे कामं पनवेल महानगरपालिका आज ते करत आहेत. आणि आज या भूमिपूजनाच्या माध्यमातून ही कामं या गावामध्ये होणार आहेत. नक्की पडगा हे गाव आपल्याला आता पनवेल महानगरपालिकेमध्ये आल्यासारखं इथून पुढे वाटणार आहे, कारण इथे आजच्या सुविधा नागरिकांना इथे मिळणार आहेत. त्याबद्दल मी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते ज्यांनी ह्या कामाची पाठपुरावा करून कामं इथे काढली आणि स्थायी समिती त्यांनी ह्या कामाचं इथे मंजुरी दिली, त्याबद्दल सर्वांचे इथे मी आभार.